भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या भविष्याबाबतच्या चर्चा संपता संपेन आहे. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूरच आहे. मागील 6 महिन्यांपासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. या कालावधीत त्याने आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवला. आगामी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेमधील कामगिरीवर त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमन अवलंबून आहे. आयपीएल मध्ये धोनीने दमदार कामगिरी केली तरच त्याला टीम इंडियामध्ये संधी मिळेल असे संकेत टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या कर्णधाराच्या खेळाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. धोनी आता आयपीएल मध्येच थेट मैदानावर उतरणार हे स्पष्ट असल्यानं आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत त्याचा संघात समावेश नसेल हेही निश्चित आहे. धोनीनं काही दिवसांपूर्वी आताच काही विचार करू नका, जे काही विचारायचं आहे ते जानेवारी नंतर असं वक्तव्य केलं होतं. पण अजूनही त्याच्या खेळण्यावर सस्पेन्स कायम आहे. क्रिकेट पासून दूर असलेला धोनी शेतकरी बनलाय. त्यानं त्याच्या फेसबुक वॉलवर शेती करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. पपईच्या शेतीनंतर आता सेंद्रिय कलिंगडाच्या शेतीकडे वळला आहे. 20 दिवसांच्या कालावधीत दुसऱ्यांदा शेतात उतरून मला चांगले वाटत आहे, त्यामुळे उत्सुकताही तितकीच आहे. ब्युरो रिपोर्ट, झूम न्यूज, मुंबई.